आणि बातमी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आहे. लोकसभेच्या 18 जागांसाठी आता ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर करण्यात आले. राज्यामध्ये लोकसभेच्या 18 जागा जाहीर केल्याचं ठाकरे गटाकडून संकेत मिळत आहेत. मुंबईमधील 6 पैकी 4 लोकसभेच्या जागांसाठी ठाकरे गटानं समन्वयक नेमले आहेत. त्यामध्ये मुंबई दक्षिण, दक्षिण मध्य मुंबई, त्याचबरोबर ईशान्य मुंबई आणि उत्तर पश्चिम या जागांसाठी समन्वयक नेमण्यात आले. जागा वाटपामध्ये दक्षिण मध्य त्याचबरोबर उत्तर पश्चिमच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे. दरम्यान समन्वयक नेमून ठाकरे गटानं स्वतःचे 18 मतदारसंघ जाहीर केल्याचे संकेतच आता मिळतात. तर लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाचे समन्वयक आपण पाहतोय. मुंबई उत्तर पश्चिमसाठी विलास पोतनीस, त्याचबरोबर मुंबई उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबईसाठी दत्ता दळवी, मुंबई दक्षिण मध्यसाठी रवींद्र मिरलेकर, मुंबई दक्षिणसाठी सुधीर साळवे आणि सत्यवान उभे, त्याचबरोबर जळगावसाठी सुनील छबुलाल पाटील तर बुलढाण्यासाठी राहुल चव्हाण हे समन्वयक नेमण्यात आले. तर रामटेकसाठी प्रकाश वाघ, यवतमाळ वाशिमसाठी उद्धव कदम, हिंगोलीसाठी संजय कछवे, तर परभणीमध्ये शिवाजी चोथे आणि संतोष सांबरे, तर जालन्यामध्ये राजू पाटील आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रदीप कुमार खोपडे यांना समन्वयक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये आपण पाहतोय सुरेश राणे, ठाण्यामध्ये किशोर पोद्दार आणि सुभाष मस्कर, तर रायगडमध्ये संजय कदम, मावळमध्ये केसरीनाथ पाटील, धाराशिवमध्ये स्वप्नील कुंजीर तर कोल्हापूरमध्ये सुनील वामन पाटील यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.